शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय. शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच असल्याचा महत्वाचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिलाय. पण आमदार अपात्रतेच्या दोन्ही याचिका नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आमदार अपात्र ठरवण्यासाठी ठाकरे गट सुरुवातीपासूनच आक्रमक होता. राहुल नार्वेकर यांनी कोणत्या मुद्द्याच्या आधारे शिंदे गटाच्या आमदाराला पात्र ठरवले ते जाणून घेऊया. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय दिला. त्यासाठी शिवसेनेच्या घटनेचा आधार घेण्यात आला. दोन्ही गटाच्या नेत्यांनी खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला. मात्र दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारखेचा उल्लेख नव्हता, त्यामुळे निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या घटनेचा आधार घेण्यात आला. निवडणूक आयोगाकडे 1999 घटनेची प्रत होती. ठाकरे गटाने 2018 केलेली दुरुस्ती चुकीची असल्याचं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना पक्षप्रमुख पद 2018 निर्माण केल्याचा दावा केला जात आहे, पण शिवसेना पक्षप्रमुखाबाबत 1999 घटनेत उल्लेख नाही. तर राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे नव्हते. 2018 पक्षरचनेतील बदल शिवसेनेच्या घटनेशी सुसंगत नाहीत असे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले. पक्षप्रमुख हे शिवसेनेचे सर्वोच्च पद आहे, पण पक्षप्रमुखाचे मत अंतिम असते हे नार्वेकरांनी मान्य केलं नाही. तसेच पक्षाच्या नेत्याला पक्षातून कोणाची हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे म्हणजे लोकशाहीसाठी घातक आहे. असे झाले तर पक्षातील कोणताही नेता पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यात काही ठराव झाले होते. त्यात एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आमदार अपात्र करावे, तसेच एकनाथ शिंदे यांना नेते पदावून काढण्याचा ठराव करण्यात आला होता. परंतु या ठरावावर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची सही नव्हती. खासदार राहुल शेवाळे यांची सही आहे, पण ते राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य नाहीत असे मत राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे. पक्ष कोणाचा हे ग्राह्य धरताना राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळातील बहुमताचा आकडा ग्राह्य धरला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वाधिक 37 आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत असल्याने एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवण्यात आले नाही. तर शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचं राहुल नार्वेकर यांनी निकालात म्हटले आहे. फिफचा मुद्दाही महत्वाचा ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत शिंदे गटाचे भरत गोगावले यांचा व्हीप अवैध ठरवण्यात आला होता. तर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचा व्हीप ग्राह्य धरण्यात आला होता. परंतु विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवला आहे. 21 जून 2022 रोजी पक्षात फूट पडली होती. या फुटीमुळे सुनील प्रभू यांचा व्हीप शिंदे गटाला लागू होत नाही असे मत नार्वेकरांनी नोंदवले आहे. पक्षात बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काही आमदार सुरत व गुवाहाटीला गेले होते, त्यामुळे ते संपर्कात नव्हते. त्यामुळे त्यांनी पक्षाचा आदेश मोडला, त्यामुळे त्या आमदारांना अपात्र ठरवावे असा दावा ठाकरे गटच होता. परंतु आमदार संपर्कात नव्हते हा मुद्दा आमदार अपात्रतेसाठी कारण ठरू शकत नाही. मिलिंद नार्वेकर आणि संदीप फाटक हे शिंदेंना भेटण्यासाठी सुरतला गेले होते, त्यामुळे शिंदे गट हा एकनाथ शिंदेच्या संपर्कात नव्हता असे म्हणू शकत नाही असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. शिवसेनेतील आमदार अपात्रतेच्या निकालावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.